कोरोना व्हायरसवरची लस कधी येते याकडे जगाचं लक्ष आहे आणि त्याबाबत एक अतिशय आनंदाची, आशादायक आणि महत्त्वाची बातमी आली आहे. कोविडपासून 90% बचाव करणारी एक लस अखेर तयार झाली आहे. कोणती आहे ही लस, यावरचं संशोधन पूर्ण झालेलं आहे का, आपल्याला ती मिळू शकणार आहे का, पाहूयात आजची सोपी गोष्ट. कोरोनावरची लस शोधण्याचं काम जगात अनेक ठिकाणी सुरू आहे, पण पहिल्यांदाच एका लशीला स्पष्ट आणि मोठं यश मिळालेलं आहे. फायझर आणि बायोएनटेक या कंपन्यांनी विकसित केलेल्या लशीचा दुसरा डोस घेतल्यानंतर 7 दिवसांमध्ये 90% संरक्षण मिळाल्याचं आढळलेलं आहे. अमेरिका, जर्मनी, ब्राझील, अर्जेंटिना, दक्षिण आफ्रिका आणि तुर्की या 6 देशातल्या 43,500 लोकांवरती या लशीची चाचणी घेण्यात येते. या लोकांना 3 आठवड्याच्या अंतरांनी या लशीचे 2 डोस देण्यात आले. 90% यश तर मिळालेलं आहेच, पण याशिवाय कोणामध्येही लशीच्या सुरक्षेविषयीची शंका निर्माण होईल अशा कोणत्याही गोष्टी आढळलेल्या नाही आहेत. फायझरचे अध्यक्ष डॉक्टर अल्बर्ट बोअरला यांनी असं म्हटलंय, हे जागतिक आरोग्य संकट संपवण्यासाठी लोकांना एक अत्यंत गरजेचं संशोधन पुरवण्याच्या दृष्टीने आम्ही पुढे टाकलेलं एक पाऊल आहे. या वर्षाखेरपर्यंत या लशीचे 5 कोटी डोसेस आपण तयार करू असं या दोन्ही कंपन्यांनी म्हटलंय. तर 2021 अखेरपर्यंत 1.3 अब्ज डोसेस तयार करण्याचं कंपनीचं उद्दिष्ट आहे. पण ही आकडेवारी 94 लोकांबद्दलची आहे. पूर्ण निकाल हाती आल्यानंतर हे निष्कर्ष कदाचित थोडे वेगळे असू शकतात. फायझर बायोएनटेकची ही लस RNA प्रकारची लस आहे. ही लस काम कशी करते ते आता आपण पाहूयात. यामध्ये कोरोना व्हायरसच्या जेनेटिक कोडचा एक असा भाग निवडतात ज्यावरनं आपल्या पांढऱ्या पेशींना हे समजतं की कोणत्या प्रकारची रोगप्रतिकार शक्ती त्यांना तयार करायची आहे, आणि हा जेनेटिक कोड लशीच्या रूपाने आपल्या शरीरामध्ये सोडला जातो. मग प्रतिकार शक्ती विकसित होते, त्यामुळे नंतर जर खऱ्या कोरोनाने हल्ला केला तरी आपलं शरीर सज्ज असतं. या दोन्ही कंपन्या अमेरिकेमध्ये इमर्जन्सी अप्रूव्हलसाठी या महिना अखेरपर्यंत अप्रोच करणार आहेत, पण त्यांना तिथे जरी ही मान्यता मिळाली तरी भारतामध्ये मान्यता मिळण्यासाठीची प्रक्रिया त्यांना वेगळ्याने करायला लागेल. आणि शिवाय आत्तापर्यंत तरी फायझरने भारतातल्या कोणत्याही औषध उत्पादक कंपनीसोबत करार केलेला नाही आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा प्राथमिक डेटा आहे. अनेक गोष्टी आपल्याला अजूनही माहिती नाही आहेत. ही लस घेतल्यामुळे कोरोनाच्या संसर्गानंतर त्या व्यक्तीमध्ये फक्त कोणतीही लक्षणं दिसणार आहेत की मग ही लस त्या व्यक्तीला कोरोनाचा संसर्ग इतरांना देण्यापासूनही रोखू शकेल हे अजून आपल्याला माहिती नाही. याशिवाय ही इम्युनिटी म्हणजे या लशीचं संरक्षण किती काळ टिकतं हे देखील अजून समजलेलं नाही आहे. शिवाय लस निर्मिती, तिचा पुरवठा या सगळ्याबाबतही काही अडचणी आहेत. सर्वात महत्त्वाची आणि एक गंभीर गोष्ट अशी आहे की ही लस जी आपल्याला स्टोअर करायची आहे, साठवायची आहे, ती -70 डिग्री सेल्सिअसला साठवायची. याचा अर्थ असा की कारखान्यातून दवाखान्यात येईपर्यंत ह्या लसीचं जे तापमान आहे, ही लस ज्याच्यामध्ये ठेवायची आहे त्याचं तापमान हे -70° सेंटीग्रेडपर्यंत मेंटेन करावं लागणार आहे. भारतासारख्या देशामध्ये आज मुंबई, पुणे, दिल्ली अशा शहरांमध्ये सुद्धा -70 डिग्री टेम्परेचर हे टिकवणं कठीण आहे. कुठली लस ज्यावेळेला द्यायची असते त्यावेळेला कारखान्यातून ती देईपर्यंत हे जर तापमान टिकवलं नाही, त्याला कोल्ड चेन म्हणतात, ती जर कोल्ड चेन मेंटेन केली नाही तर ती लस पूर्णपणे निरुपयोगी होते. आणि भारतातल्या दुर्गम भागांमध्ये जिथे इलेक्ट्रिसिटी किंवा विजेचा जो उपलब्धता असते ती फार चांगल्या प्रमाणात नसते, दिवसातून अनेकदा तिथं लाईट येतात जातात, त्याच्यामुळे ह्या पद्धतीचं इतक्या महत्त्वाच्या गोष्टीला -70° सेंटीग्रेडपर्यंत हे तापमान टिकवणं ही एक खूप मोठी कठीण गोष्ट आहे. आणि माझ्या मते त्यामुळंच ही लस भारतामध्ये किती उपयुक्त ठरेल याची आम्हाला शंका वाटते. जगभरात सध्या वेगवेगळ्या कंपन्या लस तयार करण्यासाठी प्रयत्न करत आहेत आणि या लशींच्या चाचण्या वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये आलेल्या आहेत. यामध्ये 155 लशी सध्या क्लिनिकल ट्रायलच्या आधीच्या टप्प्यामध्ये आहेत. 22 लसींवरती पहिल्या टप्प्यातल्या चाचण्या सुरू आहेत, म्हणजे मुळामध्ये ही लस सुरक्षित आहे की नाही हे यामध्ये तपासलं जात आहे. 15 लशींवरती दुसऱ्या टप्प्यातल्या सुरक्षा चाचण्या करण्यात येत आहेत.
तर 10 लशी या तिसऱ्या टप्प्यापर्यंत आलेल्या आहेत. या लशींच्या मोठ्या प्रमाणावरती चाचण्या सुरू आहेत आणि त्यांची परिणामकारकता सध्या तपासली जाते. हे सगळे टप्पे पार पडल्यानंतरच एखाद्या लशीला मान्यता मिळावी म्हणून अर्ज केला जातो. फायझर आणि बायोएनटेकच्या लशीच्या पूर्ण ट्रायलचे निष्कर्ष अजून आलेले नाही, पण प्राथमिक टप्प्यांमधल्या या यशाकडे आशेने पाहिलं जात आहे आणि WHOचे प्रमुख टेड्रॉस ॲडनॉम गेब्रायसुस यांच्यासह जगातल्या संशोधकांनी देखील या घडामोडीचं स्वागत केलेलं आहे. याविषयी जर तुम्हाला अधिक वाचायचं असेल तर त्यासाठीच्या लिंक्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत. आजची ही सोपी गोष्ट तुम्हाला कशी वाटली आम्हाला जरूर सांगा. देशविदेशातल्या घडामोडी वाचण्यासाठी bbcmarathi.com बुकमार्क करून ठेवायला विसरू नका आणि सोबतच YouTube, ट्विटर, फेसबुक, इंस्टाग्राम या सगळीकडे आम्हाला लाईक, शेअर, सबस्क्राईब, फॉलो करायला विसरू नका.